वंचित बहुजन आघाडी शेगाव शहरातर्फे वैद्यकीय अधीक्षकांना निवेदन. वंचित बहुजन आघाडी शेगाव शहरातर्फे वैद्यकीय अधीक्षक साईबाई मोटे उप जिल्हा सामान्य रुग्णालय शेगाव यांना निवेदन देण्यात आलं. निवेदनातून विविध मागण्या करण्यात आल्या आहे. त्यामध्ये 24 तास दिवस आणि रात्री गर्भवती महिलांच्या सिझेरियन रुग्णालयात होणे, खार बांधपट्टीतील किडनीग्रस्त रोगांना 24 तास डायलिसिस सेंटर सुरू करण्यात यावे, तथा शासनाचे नियमन व अटी बांधून सोनोग्राफी मशीन सर्व गरजू लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात यावे, असे विविध मागण्या करण्यात आले. जर वरील मागण्या पूर्ण झाल्यास ना झाल्यास 7/10/2024 पासून विविध स्वरूपात आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडी शेगाव शहर अध्यक्ष मोहम्मद सलमानतर्फे करण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडी शेगाव शहर अध्यक्ष मोहम्मद सलमान, वंचित बहुजन आघाडी महिला शहर अध्यक्ष संगीताताई ससाने, इरफान कुरेशी, उदय सुरवाडे, संदेश शेगोकर, वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. जय भीम, जय भीम, जय संविधान. आज 4/10/2024 रोजी स्थानिक साईबाई मोटे सामान्य उपजिल्हा रुग्णालयाचे MSSAHEB यांना वंचित बहुजन आघाडी शेगाव शहर व महिला शेगाव शहरच्या वतीने एक निवेदन देण्यात आलेलं आहे की शेगाव साईबाई मोटे सामान्य उपजिल्हा रुग्णालयामध्ये महिलांना 24 तास सिझेरियनची व्यवस्था करावी आणि किडनीग्रस्त रुग्णांना 24 तास डायलिसिसची व्यवस्था करावी. बरेचसे मुद्दे आज आम्ही MSSAHEBांसोबत मांडलेले आहे. मी मोहम्मद सलमान मोहम्मद सलीम, वंचित बहुजन आघाडीचा शेगाव शहर अध्यक्ष, या नात्याने या आरोग्य प्रशासनाला आवाहन करतो की 7 तारखेपर्यंत आमचे मागण्या पूर्ण न झाले तर लोकशाही मार्गाने आम्ही साईबाई मोटे सामान्य उपजिल्हा रुग्णालयासमोर आंदोलन करणार. यांचा दुष्परिणाम आरोग्य प्रशासनावर याची नोंद घ्यावी. नमस्कार, अस्सलाम वालेकुम, जय भीम, जय संविधान.